नेमकं सरकारला अडचण काय? सरकारला अडचण मतांचं ध्रुवीकरण एवढं एकच आहे. माझं म्हणणं आहे हे फक्त मताचं गणित पाहते. सरकारला मतदान पाहिजे. मराठ्याची लढाई कोणत्या जातीशी नाही, मराठ्यांची लढाई खऱ्या अर्थाने मराठ्यासोबत आहे. आणि मनोज दादा जे दिशा देतील ती दिशा आम्हाला मान्य असेल. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज इथल्या राजकीय व्यवस्थेला धडा शिकवणार, इथल्या राज्यकर्त्याला, इथल्या विरोध पक्षाला मराठा समाज धडा शिकवणार, इथल्या राज्यकर्त्याला देखील मराठा समाज धडा शिकवणार आणि यांची जागा यांना दाखवणार. आपल्यासोबत काही या ठिकाणी काही दिग्गज या ठिकाणी मंडळी आलेली आहे. काय भावना आहे दादा आपल्या? गेली 10 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि गेली 13 महिने झाले हे मराठे सायरा वैरा फिरतात, यांची कोणीही दखल घेत नाही, यांचं कोणीही जाणून घ्यायला तयार नाही. आपल्या काय भावना आहे? सर्वप्रथम नमस्कार, मी ॲडव्होकेट बाळासाहेब मगर छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतो आणि वकिली व्यवसाय करताना आज गेली कित्येक वर्ष झाले समाजासाठी आम्ही काम करतो आहे, दादासोबत काम करतो आहे, तुमच्या सर्वांच्या मोफत कायदेशीर प्रक्रिया आम्ही करतो आहे. परंतु या सर्वमधून आज मला जे जाणवतं आहे, आज अत्यानंद याचा होतो आहे, आरक्षण मिळाल्यापेक्षा मनोजदादाची तब्येत महत्त्वाची होती. 9 दिवसानंतर का होईना मनोजदादांनी स्वतःच्या तब्येतीसाठी किंवा लाखो लोकांच्या विनंतीला मान देऊन, म्हणजे लाखांचा पोशिंदा जेव्हा जगला पाहिजे तेव्हा आपण काहीतरी करू. अहो आरक्षण तर आपण मिळवूच, हक्काने मिळवूत. मनोजदादांनी मागील 13 महिने झाले घर संसार पाहिलं नाही, मुलीकडे पाहिलं नाही, मुलाकडे लक्ष दिलं नाही, असा माणूस 24 तास पूर्णतः समाजाचा विचार करणारा आणि मागील 9 दिवस झाले सतत उपोषण. बरं, यांचं उपोषण बाकी ते हके बिके फालतू लोकांसारखं नाही आहे, कट्टर उपोषण. 24 तास माणूस कुठलंही अन्न पाणी न घेता, इव्हन सलाईन सुद्धा घ्यायला नकार देणारे असे मनोजदादा आणि त्यांच्या तब्येतीला अतिशय विपरीत. आपल्या समाजासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर 300 वर्षानंतर काही हिरा सापडला ना तर तो मनोजदादा जरांगे पाटील. त्याचं जे म्हणणं आहे किंवा ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाने येऊ नका, याच्याबद्दल काय? कायद्या पद्धतीने, कायद्याच्या मुद्द्यानं एक सांगतो बघा तुम्हाला, ओबीसी हा कुठली जात नाही, हा प्रवर्ग आहे आणि प्रवर्गामध्ये कुणी यावं न यावं हे सर्व कायदा ठरवेल आणि त्यामध्ये कुणी येऊ शकतं. आपण नवीन येत नाही ना, कुणबी अगोदरच आहेत, विदर्भातला कुणबी आहे, नगर पश्चिम महाराष्ट्रातला कुणबी अगोदरच आहे. आताही ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र मिळेल, मला मिळाले मागील 4 महिन्यापासून, काही लोकांच्या पडताळणी झाल्या ते येतात, त्यांना कुणी असं बांधील नाही करू शकत की तुम्ही आमच्या ओबीसीमध्ये येऊ नका. ओबीसी म्हणजे कुणाची मक्तेदारी नाही आणि ती कधीच कुणाची मक्तेदारी होणार नाही. त्यानंतर त्या ओबीसीच्या कॅटेगरीमधून जर कुणी सवर्ण झाला तर तो बाहेर होईल, जो गरीब झाला तो इन होईल. त्यामुळे ही जी भ्रम निर्माण करतायत काही नेते मंडळी की ओबीसी ही कुणाची मक्तेदारी आहे, मुळात हे धादांत खोटं आणि सरकारनं याबाबतीत स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की 400 जाती जमाती जर ओबीसीमध्ये येऊ शकतात तर राहिलेला मराठा का नाही येऊ शकत? आमचे पाहुणे विदर्भातले येतात, आमचे पाहुणे नगरचे येतात, आमचे काही वकील साहेब आहेत की जे ओबीसीमध्ये ऑलरेडी आहेत, मग आता नव्यानं आम्हाला काय येऊ देत नाही आहेत? आम्ही त्यावेळेस नकारलं होतं मान्य आहे, परंतु आज परिस्थिती एवढी बिकट झाली आहे. मागण्या असून सुद्धा सरकार 6 कोटी मराठी एकत्र येऊन सुद्धा सरकार मराठ्यांना आरक्षण का देत नाही, असं कोणती त्यांची समस्या आहे? कायदेशीर प्रक्रिया येते किंवा काय, असं काय त्यांच्याकडे असं कुठला प्रश्न निर्माण झाला की नेमकं सरकारला अडचण काय? सरकारला अडचण मतांचं ध्रुवीकरण एवढं एकच आहे. माझं म्हणणं आहे हे फक्त मताचं गणित पाहते. सरकारला मतदान पाहिजे. मराठा समाज, त्यांची जी समज आहे सरकारची आणि राज्यकर्त्यांची, मराठा समाजाची मालकी कुण्या एका पक्षासोबत नाही आहे. आजही आपण विचार केला तर आपण 5 ठिकाणी मतदान करणारे लोक आहेत, त्यांना एकगठ्ठा मतदान पाहिजे. त्यांना वाटते की दुसरं कोणीतरी एकगठ्ठा देणार आहे आणि मराठा समाज आपला भाऊ दादा आपला जो काही आहे नेता युवा नेता त्याला सोडणार नाही. परंतु मनोजदादाच्या आंदोलनामुळं एक झालं चांगलं की आता आमचा तरुण कुठल्याही राजकीय नेत्याच्या मागे जाणार नाही, आताही जाणार नाही, भविष्यातही जाणार नाही. आता एकमेव मराठ्यांचं नेतृत्व मनोजदादा राहील. आरक्षणाची वाट कशी तुमच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये? जर मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे पुढचं? काय धोरण कायद्याची गोम जी आहे, आतापर्यंत 3 वेळेस आरक्षण मिळालं. पहिलं काँग्रेस सरकारने दिलं नारायण राणे समितीनुसार, नंतर भाजप सरकारनं दिलं आणि नंतर आता पुन्हा शिंदे सरकारनं दिलं, पण कायद्यात ते टिकत नाहीये. तर कायद्यात टिकणारं आरक्षण कोणतं आहे? तर ते ओबीसी मधून 50% आतलं आरक्षण. आणि ही गोम एका म्हणजे पूर्ण शिक्षण नसलेल्या व्यक्तीला कळाली आणि त्यानं ती अंमलात आणली. लाखो लोक आज ओबीसी प्रमाणपत्र मिळून आरक्षणामध्ये आलेले आहेत. काही धनगर बांधवाचं म्हणणं आहे, जर हाकेचं मागणं जर एसटी आरक्षणासाठी असतं तर आम्ही त्यांना सपोर्ट केला असता. हाकेचं मागणं जे किंवा मराठ्यांना ओबीसी मध्ये येऊन देऊ नका, ही कुठली नीती म्हणायची, ही कुठली धुरून नीती म्हणायची? अतिशय चुकीचं आहे, कारण हाके हे कुणाचे नेते होऊ शकत नाही. मुळात ते ज्या समाजाचं नेतृत्व करतायत
तो समाजच ओबीसी मधून एसटी मध्ये वेगळं आरक्षण मागतोय. जर तुमचीच मागणी वेगळी काही आहे तर तुम्ही दुसऱ्याच्या मागणीला थोपवता कशाला? मराठा समाजाने आतापर्यंत कुणाला आरक्षण मिळू नये, कुणाला सुविधा मिळू नये असं कधी वागले का? मग ही नीतिमत्ता कुठली की दुसऱ्याला मिळू नये, माझं तर आहे बाबा पण त्यांना माझ्या याच्यात येऊ नये, हे अतिशय चुकीचं. आणि ही नीतिमत्ता काही राजकीय नेत्यांची आणि हाकीसारख्या थोड्याफार लोकांची आहे की जे सरकारनं दिलेल्या तुकड्यांवर ह्या उपोषण करतायत. 13 महिने त्यांना जाग आली नाही, आत्तापर्यंत कधी जाग आली नाही. अहो आमचे मनोजदादा 20 वर्ष झाले आंदोलन करतायत. 19 वर्ष तुम्हाला मला माहीत नव्हतं, कारण ते छोट्या प्रमाणावर सर्व करत होते. त्यांची ती कुवत वाढत वाढत आज मनोजदादा महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व झालेलं आहे. त्यामुळं हाके वगैरे या लोकांकडे आपण लक्ष न दिलेलं बरं. खऱ्या अर्थाने मराठा या 13 महिन्यामध्ये वकील साहेब मराठ्यांना काय मिळालं? या 13 महिन्यामध्ये मला खूप आनंद होतोय की मराठ्यांना काय मिळालं, तर मराठ्यांना त्यांची एकी मिळाली, मराठ्यांना एकमेकांविषयीचा विश्वास मिळाला, मराठ्यांना एकमेकांचे तंगडे न ओढता प्रत्येकाला हाताला हात देऊन त्याला पुढं कसं करता येईल ही जाण मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मराठ्यांना वस्तुस्थितीची जाण झाली आहे की आपल्याला या आयुष्यामध्ये जगायचं कसं आहे, उद्योगधंदा कसा करायचा आहे, नोकरीमध्ये पुढं कसं जातं आहे, व्यवसाय कसा वाढवायचा आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या आंदोलनातून पुढं आल्यात. कारण त्यांनी अनुभवलं बाहेर काय चाललंय, आणि हे अनुभवलं कशामुळे, की मनोजदादांच्या उपोषणांमुळे, त्यांच्या समाजाविषयीच्या तळमळीमुळेच. धन्यवाद. या ठिकाणी मराठा समाजाचा आक्रोश, आम्ही आमच्या हक्काची न्यायाची भाषा बोलतोय. खऱ्या अर्थाने या 13 महिन्यामध्ये मराठा समाज एकत्र आला, हीच खरी लढाई. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.